नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोईफोडे ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष शब्द सुमनाने स्वागत करत आहे। आपण जर ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत राहा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मी आपणासाठी एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज घेतली आहे आणि त्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे, तर आपला जास्त वेळ न घेता आपण स्पष्टीकरणाकडे वळूया। तर महाराष्ट्र राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये फार मोठी एक तरतूद केली आहे। महागाई भत्ता डीए राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुश खबर। महागाई भत्त्यामध्ये आणखी 3% वाढ। ही वाढ येत्या अर्थसंकल्पामध्ये महागाई भत्त्यामध्ये आणखी 3% वाढ अर्थसंकल्पामध्ये म्हणजे बजेटमध्ये तरतूद। खुश खबर आहे राज्य कर्मचाऱ्यांना, जानेवारी पासून महागाई भत्ता म्हणजे आणखी 3% वाढ वित्त विभागाकडून अर्थसंकल्पाकडे तरतूद। म्हणजे वित्त विभागाने ही माहितीचा प्रस्ताव तयार करून अर्थसंकल्पासाठी अर्थमंत्र्याकडे पाठवले आहेत किंवा वित्त विभागाकडे पाठवलेला आहेत। त्याचं स्पष्टीकरण आपण पाहूया। राज्यातील शासकीय, जिल्हा परिषद तसेच इतर पूर्णकालीन कर्मचारी व सेवानिवृत्त पेन्शन धारक कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून आणखी 3% डीए वाढ होणार आहे। याकरता येत्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये म्हणजे बजेटमध्ये विशेष तरतूद करण्यात आली आहे। ही स्पेशल तरतूद करण्यात आलेली आहे, विशेष तरतूद आहे ती। आणि राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे डीए जानेवारी डीए वाढ ही केंद्र सरकारने घोषित केल्याप्रमाणे 3% वाढ होणार आहे। कारण केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना 3% वाढ दिली। केंद्र सरकारने जर ही 3% वाढ दिली तर राज्यालाही द्यावी लागते। याकरिता राज्य शासनाकडून आणखी असणाऱ्या निधीची तरतूद राज्याचे 2023-24 करिता अर्थसंकल्पामध्ये म्हणजे बजेटमध्ये नमूद करण्यात आले आहे आणि येणार आहे। यामुळे राज्यातील सर्व पात्र कर्मचाऱ्यांना एकूण महागाई भत्ता 41% होणार आहे। म्हणजे हा 3% येथे वाढ केल्यानंतर 41% होतो आहे। वित्त विभागाकडून प्रस्ताव, हा प्रस्ताव वित्त विभागाकडून तयार केलेला आहे आणि अर्थसंकल्पाकडे सादर केलेला आहे। राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याच्या अगोदरच सर्व विभागाकडून सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरता आवश्यक निधीची तरतूद करण्यासाठी मागणी करण्यासाठी सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। म्हणजेच अर्थसंकल्पाचं बजेट करताना अर्थ खात्याने किंवा अर्थमंत्र्याने ह्या सर्व मागण्या प्रस्ताव मागितले होते आणि यामध्ये वित्त विभागाकडून राज्य कर्मचाऱ्यांना डीए वाढ लागू करण्याकरता आवश्यक निधीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। राज्य सरकार चे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे 27 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होणार आहे। अर्थसंकल्पामध्ये ही विशेष तरतूद, स्पेशल तरतूद साठी वित्त विभागाकडून जनतेकडून अपेक्षा नोंदवण्याकरता आवाहन केले आहेत। आपणास आवाहन केले आहेत की हा 3% डीए देणे योग्य किंवा न देणे योग्य यावर आपण संपूर्ण माहिती ही 15-20 दिवसामध्ये अर्थसंकल्पामध्ये मंत्र्यांना कळवायचं आहे। म्हणजेच महाराष्ट्र शासनाला कळवायचं आहे आणि जनतेकडून ह्या मागण्या नोंदवल्या आहे, त्यामुळे जनतेकडून जर हा प्रस्ताव जर मान्य किंवा सूचना केली तर आपल्याला भविष्यात येत्या अर्थसंकल्पामध्ये दर्शविल्याप्रमाणे 41% डीए मिळणार आहेत आणि भविष्यात काय होते आता लवकरच आपण समोर येईल। याकरता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने एक आवाहन केले आहे की कर्मचाऱ्यांना 3% वाढ देण्यात याव्या, अशा प्रकारच्या सूचना केंद्र राज्य सरकारला कराव्यात। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। थँक यू व्हेरी मच, लॉट ऑफ थँक्स, वंदे मातरम।